एक्झिबिशन ऑफ इंडिया सातारा सेंटर आयोजित भव्य वास्तू प्रदर्शन रचना 2019 कामाचा उद्घाटन सोहळा पार पडला. दरम्यान वास्तू प्रदर्शन रचना 2019 30 जानेवारी आणि 1, 2, 3 फेब्रुवारीला जिल्हा परिषद मैदान येथे आयोजित करण्यात येणार आहे. बिल्डर्स असोसिएशन इंडिया सातारा सेंटरतर्फे पश्चिम महाराष्ट्रातील जे भव्य आणि दिव्य असं रचना एक्झिबिशन होणार आहे त्याच्या मंडप उभारणीचा शुभारंभ आत्ता सर्व बिल्डर्स असोसिएशनचे सभासद यांच्या उपस्थितीत साजरा झालेला आहे. यावर्षीचं जे 2019 रचना एक्झिबिशन आहे त्याच्यामध्ये 101 स्टॉल असून बाकी ओपन स्टॉलची संख्या त्यामध्ये आहे आणि 90 स्टॉलचे बुकिंग झालेलं आहे. बाकीचं बुकिंग अजून आम्ही करतो आहे. तसं पाहता बाजारपेठेत असलेली मंदी पाहता एक्झिबिशनला चांगलाच प्रतिसाद मिळाला आहे आणि या वर्षी जे बांधकाम व्यावसायिक आहेत त्यांना आणि जे बांधकाम क्षेत्रात गुंतवणूक करू इच्छित आहेत त्यांनासुद्धा या प्रदर्शनाच्या माध्यमातून निश्चित भरघोस असा फायदा होणार आहे. तरी सर्व जे बांधकाम क्षेत्रात संबंधित असतील त्यांना माझी विनंती आहे की आपण 31 जानेवारी 1, 2, 3 फेब्रुवारी यावेळेला या जिल्हा परिषद ग्राउंडवर होणाऱ्या रचना 2019 या एक्झिबिशनमध्ये प्रदर्शनास आपण उपस्थित राहून भरघोस असा प्रतिसाद द्यावा अशी मी आमच्या आसोसिएशनतर्फे आपणाला विनंती करतो. नमस्कार. बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया सातारा शाखेतर्फे दर 2 वर्षांनी भरवल्या येणाऱ्या रचना 2019 हे आम्ही यावर्षी 31 जानेवारी 1, 2, 3 फेब्रुवारी या दिवशी सकाळी 10 ते संध्याकाळी 9 या वेळेमध्ये सर्व सातारकरांसाठी आयोजित करण्यात आलेली आहे. या एक्झिबिशनमध्ये एका छताखाली संपूर्ण बांधकाम क्षेत्रातील सर्व परिपूर्ण माहिती इंटेरियर असेल टाईल्स असतील म्हणजे अगदी A to Z सर्व तुम्हाला एका छताखाली पाहायला मिळण्याची संधी आमच्या शाखेने उपलब्ध करून दिलेली आहे. तर हे तर सर्व सातारकर जनतेला माझी विनंती आहे की यांनी या प्रदर्शनाचा लाभ घेऊन या मंदीतही आपला फायदा करून घेऊन आमच्या बिल्डरकडून मिळणाऱ्या सवलतीचा लाभ घ्यावा व तसेच आपलं अद्ययावत तंत्रज्ञान करून बिल्डिंग क्षेत्रासाठी जी काही मंदीची अवस्था आहे ती दूर करून एक सातारचं भवितव्य उज्ज्वल करण्याच्या दृष्टिकोनातून सर्वांनी या स्टॉलला भेट द्यावी आणि हे स्टॉल या प्रदर्शनासाठी आम्हाला कालिका यांचं प्रायोजित लाभलेलं आहे. तसंच HDFC बँक व कूपर कॉर्पोरेशन माननीय श्री फारुख कपूर साहेब यांचंही को स्पॉन्सरशिप आम्हाला लाभलेली आहे व सर्व सातारकर जनतेच्या सहकार्याने हे प्रदर्शन आम्ही यशस्वीरित्या पूर्ण करणार आहोत आणि सातारकरांचा सार्थ अभिमान आम्हाला सर्वांना आहे. तरी सर्वांना परत एकदा माझी नम्र विनंती आहे की या अशा वैविध्यपूर्ण स्टॉलनी नटलेल्या आजच्या या एक्झिबिशनला आपण सर्वांनी आपल्या मित्रमंडळी आप नातेवाईक सर्वांनी प्रदर्शनाला भेट द्यावी व आमचा आनंद व आमचा उत्साह द्विगुणित करावा. धन्यवाद.